आणि वरळी मतदार संघ महत्त्वाचा आहे आणि वरळी मतदार संघामध्ये थोड्याच वेळात आदित्य ठाकरे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आदित्य ठाकरेंसमोर सध्या आव्हान आहे ते मनसेच्या संदीप देशपांडे यांचं, तर भाजपकडून शायना एनसी यांच्या नावाची चाचपणी तिथे सुरू आहे। वरळी मतदार संघात 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवलेली होती आणि त्यानंतर आता याच मतदार संघातून ते दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातायत। वरळीकरांचा आशीर्वाद आदित्य ठाकरेंना लागतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे, पण शक्ती प्रदर्शन करत आदित्य ठाकरे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यांच्या रॅलीला सुरुवात झाल्याची दृश्य आपण पाहतोय। ढोलताशांच्या गजरात आदित्य ठाकरे आज वरळीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिले असे होते जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आणि विजयी झाले। आदित्य ठाकरे 2019 पहिल्यांदा विधानसभा निवडणुकांना सामोरे गेले आणि पहिल्याच टर्ममध्ये ते विजयी देखील झाले। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण ही दोन खाती सांभाळलेली होती। त्यानंतर जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली, महाविकास आघाडीचं सरकार गेलं, त्यावेळी विरोधकांवर टीका करण्यामध्ये सुद्धा आदित्य ठाकरे आपल्याला कायम अग्रेसर दिसून आले, आक्रमक दिसून आले। सध्या जेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे विश्रांती घेत आहेत, तेव्हासुद्धा शिवसेनेचं नेतृत्व करण्यामध्ये आदित्य ठाकरे आपल्याला अग्रेसर दिसत आहेत आणि 2019 नंतर 2024 विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना वरळी आपल्या मतदारसंघातून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार। 2019 आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेनं उमेदवार दिला नव्हता, पण यंदा मात्र मनसेनं संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी घोषित केली आहे, त्यामुळे संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंसमोर किती मोठं आव्हान उभं करतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।